भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं आयोजित सीएम चषक शहर मध्य शेतकरी सन्मान कबड्डी स्पर्धेचं थाटात उद्घाटन करण्यात आलं. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं आयोजित सीएम चषक शहर मध्य शेतकरी सन्मान कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल शहाजी पवार आणि अशोक निंबर्गी यांचा नागरी सत्कार पार्क स्टेडियम इथं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वीरभद्रेश बसवंती आणि अशोक निंबर्गी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आपल्या सोलापूर शहरामध्ये जे 3 मतदारसंघ आहेत, सोलापूर शहर उत्तर, शहर मध्य आणि सोलापूर दक्षिण, अशा 3 मतदारसंघामध्ये ह्या स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात राबवल्या गेल्या. या सोलापूर शहरामध्ये सोलापूर शहर उत्तर विधानसभेच्या वतीनं भारतीय जनता युवा मोर्चा सोलापूर शहर आणि वीरभद्र बसवंती मित्र परिवार यांच्या वतीनं कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात केलेलं आहे. त्याचप्रमाणे शहर मध्यमध्ये सुद्धा कबड्डी स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा आणि जलतरण स्पर्धा अशा स्पर्धा घेण्यात आला. त्याचप्रमाणे शहर दक्षिणमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, कबड्डी स्पर्धा आणि इतर कार्यक्रम या ठिकाणी सीएम चषकच्या माध्यमातून घेण्यात आले. तर ही रचना आहे, त्यामुळं सोलापूरच्या सर्व खेळाडूंनी खूप चांगल्या पद्धतीने प्रसाद दिल्यामुळं मी सर्व सोलापूरवासियांचा आभार मानतो. सोलापूर शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून सीएम चषक स्पर्धेच्या माध्यमातून विविध खेळ प्रकारांचं आयोजन मोठ्या उत्साहानं करण्यात आलेलं आहे. सोलापूर शहराच्या 3 विधानसभा मतदारसंघामध्ये विविध खेळाच्या प्रकाराचं आयोजन युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अतिशय यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे. त्यामध्ये क्रिकेट आहे, जलतरण आहे, बुद्धिबळ आहे, कुस्ती आहे आणि सोलापूर शहरातल्या तरुणाईनं, विविध संघांनी, कलावंतांनी या स्पर्धेला उत्स्फूर्ताचा प्रतिसाद दिलेला आहे. त्या सर्व कलावंतांचं आणि खेळाडूंचं मी भारतीय जनता पार्टी म्हणून मनपूर्वक आभार मानतो. या पुढच्या कालावधीमध्ये जिल्ह्याच्या वतीनं देखील या तालुका स्तरावर जे स्पर्धक यशस्वी झालेले आहेत त्यांच्या स्पर्धा जिल्हा स्तरावर घेण्यात येणार आहे. त्या स्पर्धामध्ये देखील या सर्व संघांनी, सर्व खेळाडूंनी, सर्व कलावंतांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा अशा प्रकारची विनंती. या कार्यक्रमात शहर उत्तरच्या वतीनं जलतरण स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देण्यात आली. या प्रसंगी महापौर शोभा बनशेट्टी, वीरभद्रेश बसवंती, नगरसेवक श्रीनिवास कर्ली, संदीप जाधव, सुनील साळुंखे, सागर अतनुरे, अक्षय अंजिखाने, विनोद गडगी, गणेश शहापूरकर, किरण जाधव, अभिषेक सुरवसे, नागेश खुले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.